देशाच्या सीमाचे रक्षण करणाऱ्या भारतीय नौदलाच्या विराट नौकेचा वापर आपल्या कुटुंबाच्या खासगी सुट्ट्यांच्यासाठी माजी पंतप्रधानांनी केला होता अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा राजीव गांधी यांचे नाव घेऊन काँग्रेसला लक्ष्य केलं. येथील रामलीला मैदानावर बुधवारी मोदी यांनी प्रचारसभेत म्हटले की INS विराटला सागरी सीमांच्या रक्षणासाठी तैनात केले गेले आहे. राजीव गांधी आणि त्यांच्या कुटुंबाला त्यांच्या सुट्ट्यांच्यासाठी एका बेटावर घेऊन जाण्यासाठी विराटला पाठवले गेले होते. एवढेच काय, त्यांच्या सासरवाडीचे लोक INS विराटवर होते. हा प्रकार राष्ट्रीय सुरक्षेशी तडजोड करणारा नव्हता का, असा प्रश्न मोदी यांनी विचारला. ते म्हणाले, काँग्रेसने नेहमीच देशाच्या सुरक्षेशी खेळ केला आहे. सन 2014 आधीची परिस्थिती आठवून बघा. त्यावेळी लोकांना भीती असायची की कुठे काही होतंय का, परंतु आता देश बदललेला आहे. घराणेशाहीच्या राजकारणावरून मोदी यांनी काँग्रेसवर टीका केली. ते म्हणाले, काँग्रेसचे नामदार काँग्रेसच्या चौथ्या पिढीला बघत आहेत, परंतु वंशवादी मानसिकतेला फक्त एका कुटुंबापुरते मर्यादित ठेवले गेले नाही, तर या कुटुंबाच्या जवळच्या सगळ्या लोकांनी घराणेशाहीचा झेंडा पुढे केला आहे. मोदी म्हणाले, दिल्लीत शीला दीक्षित, हरियाणात हुड्डा, भजनलाल बन्सीलाल आणि लालू यांचे घराणे आहे. पंजाबमध्ये बेअन सिंग यांचे कुटुंब, राजस्थानात गहलोत आणि पायलट, मध्य प्रदेशात शिंदे कमलानाथ यांचे कुटुंब आणि दिग्विजय सिंह यांचे कुटुंब वंशवाद बळकट करीत आहेत. नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील अरविंद केजरीवाल यांच्या सरकारवरही टीका केली. केजरीवाल यांनी भ्रष्टाचाराविरुद्ध मोठ्या आंदोलनाला निष्फळ ठरवले आहे व नंतर जो विडा उचलला त्यात ते पूर्णपणे अपयशी ठरले. ते म्हणाले, दिल्लीतील सर्व 7 ही मतदारसंघासाठी मोदी यांची ही एकमेव सभा ठेवली गेली होती. 12 रोजी या मतदारसंघात मतदान होणार असून दिल्लीकरांना त्यांनी भाजपला विजय करण्याचे आवाहन केले आहे.